आनंद भारती समाज ठाणे यांच्यातर्फे या त्रिजिल्हा खोखोस्तरीय स्पर्धा ठाण्यामध्ये आनंद भारतीच्या मैदानात भरवण्यात आलेल्या आहेत. त्याचा अंतिम सामना सरस्वती स्पोर्ट्स क्लब माईंड विरुद्ध ग्रिफिन्स या नवी मुंबईचा संघ या दोन संघामध्ये हा अंतिम सामना खेळवला जातो आहे. सुंदररित्या झेप घेऊन चार क्रमांकाच्या ग्रिफिनच्या खेळाडूने बाद केलेल्या खेळाडूला सरस्वतीची पहिली तुकडी मैदानाच्या आतमध्ये. एक मिनिटं झालेलं आहे आणि आतापर्यंत एक गडी टिपण्यात ग्रिफिनच्या खेळाडूनं यश चांगला पोल मारला, मात्र खेळाडूने स्वतःला वाचवलंय. ए राजा शेवटच्या सेकंदाला ट्रॅक सुटल्यामुळे मागचं काढलेलं. परत एकदा सुंदर झेप म्हणून बात करायचा प्रयत्न. ग्रिफिन विरुद्ध सरस्वती स्पोर्ट्स क्लब हा अंतिम सामना आनंद भारतीच्या मैदानात चालू. सुंदर झेप आणि जोरदार अपील आणि आउट. सव्वा दोन मिनिटं होत आलेली आहेत आणि तिसरा गडी आता संरक्षण करत आहे. या सामन्याची खासियत अशी की दोन्ही उपांत्य फेरीचे सामने यांना वॉकआउट देण्यात आलं. दोन्ही संघ वेळेत उपस्थित नसल्याकारणाने अशा तऱ्हेने ग्रिफिन आणि सरस्वती यांना थेट अंतिम फेरीत अंतिम सामना खेळायला या निमित्ताने संधी मिळाली. तर दोन उपांत्य फेरीतले ज्यांच्या विरुद्ध वॉकआउट म्हणजे पुढे चालताना देण्यात आला ते व्यंग आणि विद्यार्थी यांच्यामध्ये तृतीय क्रमांकाचा आणि चतुर्थ क्रमांकाचा सामना झाला, ज्यात व्यंगच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवला, चतुर्थ विद्यार्थी क्रीडा केंद्राने मिळवला आणि हा अंतिम सामना आता चालू आहे. तो आहे ग्रिफिन्स नवी मुंबई कोपरखेळणीचा संघ आणि सरस्वती स्पोर्ट्स क्लब माईंडचा संघ अशा दोन संघांमध्ये हा आता अंतिम सामना चालू आहे. सुंदर झेप आणि बाद. पावणे चार मिनिटं होत आली आहेत आणि पहिली तुकडी पावणे चार मिनिटं खेळलेली आहे. दुसरी तुकडी संरक्षणाकरता आतमध्ये आलेली आहे. ऐन वेळेला फाऊल केला त्यामुळे संरक्षकाला संधी. विभागीय स्पर्धा त्यामुळे ती राज्यस्तरीय मानली जाते. राज्य संघटनेच्या मान्यतेने ही स्पर्धा आनंद भारतीने ही घेतलेली. चंपाषष्ठीनिमित्त विविध स्पर्धा हे ते आयोजित करत असतात. शौरीषष्ठो स्पर्धा असेल, कबड्डीची स्पर्धा असेल, रांगोळीची असेल, मलखांबची असेल, मैदानी प्रात्यक्षिकं असतील, अशी विविध स्पर्धा या मैदानात सलग चालू आहेत आणि
त्यालाच लागून संपा षष्टीच्या निमित्ताने खोखोची स्पर्धा आनंद भारती दरवर्षी आयोजित करते, त्याप्रमाणे यांनी आयोजित केलेली आहे. यंदाच्या वर्षी पुरुष गटाची त्रिजिल्हा स्पर्धा त्यांनी आयोजित केलेली आणि 5:15 झालेत आणि अजूनपर्यंत 3 गडी बाद करण्यात यश आणि अशा तऱ्हेने 4 गडी टिपण्यात ग्रिफिनच्या खेळाडूंना यश मिळालंय. 5:30 झालेले आहेत आणि 5 गडी हा संरक्षण करताना दिसतोय. गडी बदलला मात्र परत एकदा पहिल्याच गडीवरती कॉन्सन्ट्रेशन. 6 क्रमांकाचा संरक्षण करतोय. ऐन वेळेला पलटी देऊन स्वतःला वाचवलंय श्रेयस राहुलने. परत एकदा पलटी श्रेयस राहुलची ऐन वेळेला आणि स्वतःला वाचवलंय. परत एकदा त्यांनी पहिल्या गडीवरती कॉन्सन्ट्रेट. जवळजवळ 6:40 झालेले, जवळजवळ 7 होत आलेले आणि 5 गडी सरस्वतीचा खेळतोय. गडी सतत बदलत असल्याकारणाने थोडंफार जो संरक्षक करणारा गडी आहे त्याला तात्पुरता आराम मिळतो म्हणा. ट्विन क्लब आहेत युनायटेड स्पोर्ट्स क्लब आणि आनंद भारती असे बाजूबाजूला असलेले दोन खोखोचे संघ, नामांकित आणि जुने संघ. 5 गडी बाद झालेला आहे, 7:30 झालेले आणि 6 गडी संरक्षण करताना दिसतोय श्रेयस राहुल, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू मुंबईचा. त्याने ब्लॉक केल्याचं ऑब्जेक्शन केलं, बसलेल्या खेळाडूने तो हात लावतो म्हणून आक्षेप घेतला. जोरदार अपील पंचांनी फेटाळले. आणि जोरदार प्रयत्न आणि पंचांनी बाद दिले. श्रेयस नाखुश पंचाच्या निर्णयावर, मात्र पंचप्रमुखांनी तो निर्णय खंबीररित्या दिलेला आहे. तिसरी तुकडी संरक्षणाकरता आतमध्ये, अवघ्या 1/2 शिल्लक आहे. बघूया तिसऱ्या तुकडीतला कोणी गडी मारण्यात यश मिळतंय का. आणि 7 गडी देण्यामध्ये किंवा टिकवण्यामध्ये सरस्वती यशस्वी होते का बघण्याला. मागे येऊन डाय मारली. शेवटचे 5 सेकंद फक्त शिल्लक. जोरदार अपील. मात्र फोटो संघटनेचे सदस्य श्री हेमंत कांबळे छत्रपती पुरस्कार प्राप्त ऍडव्होकेट अरुण देशमुख सर हे या स्पर्धेकरता स्पर्धा निरीक्षक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. मी ऍडव्होकेट अरुण देशमुख सर यांना विनंती करते की त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करावे.